शेतीसाठी मला तर ड्रोनच्यामध्ये इंटरेस्ट होतंच पहिली गोष्ट. तर ह्या नाही का ड्रोन शेतकऱ्याच्या कामी आलं पाहिजे, कारण की खूप सारे शेतकऱ्यांचा नाही का जीव जात होता औषधीमुळे. तर जेणेकरून नाही का बा अंदर सापाची कशाची पण त्रास होतो बा, म्हणून मी ड्रोन बनवलेला आहे, जेणेकरून मलाही आनंद भेटत होता बनवण्यात आणि ड्रोन शेतकऱ्याचाही कामी येत होता आणि शेतकऱ्यांना मी हा प्रोव्हाइड करत होतो आता. ड्रोनवर अभ्यास केला होता पण आता पैशाची थोडीशी अडचण होती म्हणून मला याला 2 वर्ष लागले पूर्ण एकत्र वस्तू एकत्र करण्यात. आणि मग मला सर्व एकत्र झालं का मी पार्ट्स पार्ट्समध्ये बोलवलं सर्व आणि मग मला 2 महिने असेंबल करायला लागलं आणि 1 महिने त्याच्यावर थोडंसं काम कोडिंग्स बिडिंग्स सर्व करायला. आणि मग अंदर जो अजून कंट्रोलर आहे तो सांगते का बापली हे स्टार्टिंग पॉईंट आहे का आपल्याला इथून सांगितलं का बा फवारणी चालू करायची आहे, त्या जागेवर तो उभा होतो आणि तिथून मग सरळ लेनमध्ये जाते आणि फवारणी करते. माझं काही नाही पण तेवढं मला ह्या ड्रोन नाही का कमीत कमी पैशात नाही का बनवायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचंही काम येईल आणि समोर पूर्ण ड्रोन्सच करायचा आहे बा. मतलब ड्रोन्स ड्रोन्स पूर्ण नाही का सर्व ड्रोनवर येणार आहे ना आता, म्हणून सर्व ड्रोनवर आपण तयार करणार आहोत. ह्याचे फवारणीवर फायदा होऊ शकते शेतकऱ्याच्या आणि ज्याच्यामुळे आपलं एक लक्ष आहे तर शेतकऱ्याच्या भल्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी केलेलं जे आहे त्याला माझं सहकार्य. हिंगणघाट येथील एका राम कावळे नावाच्या मुलांनी एक शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर कसा करता येऊ शकतो या संदर्भातलं त्यांनी एक मॉडेल बनवलेला आहे आणि इतक्या छोट्या वयामध्ये त्या मुलांनी हा ड्रोन तयार केला आणि त्या ड्रोनच्या संदर्भात त्यांनी तो ड्रोन वापर करून एका एकरची फवारणी ही अवघ्या 20 मिनिटांमध्ये होऊ शकते असा त्याचा दावा आहे आणि त्याचा जो ड्रोन तयार केला त्याचा आम्ही कौतुक केलं, अतिशय चांगला उपक्रम केला. आज शेतीला याची गरज आहे, आज शेतकऱ्यांना ड्रोननी फवारणी करण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे की मजुरीचे दर फार वाढलेले आहेत, त्यानंतर पाऊस केव्हाही येतो, स्प्रेइंग केलं की पाऊस येतो आणि म्हणून त्या कालावधीमध्ये विशिष्ट कालावधीमध्ये शेतावरचा जो स्प्रे असतो तो झाला पाहिजे आणि यांनी एक चांगला शोध लावलेला आहे आणि काल आम्ही त्याचा सत्कार केला आणि शासनाकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत किंवा अनेक कंपन्यांनाही प्रयत्न करू की याची ही टेक्नॉलॉजी याचं पेटंट यांनी तयार करावं असं मीसुद्धा याला काल सांगितलं की यांनी याचं पेटंट घेतलं पाहिजे आणि ही टेक्नॉलॉजी खरंच मोठी होऊन शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि या माध्यमातून आपल्या शेतकरी राजाला काही मदत झाली पाहिजे
एक नवीन तंत्रज्ञान शेतीसाठी उपलब्ध झालं पाहिजे या माध्यमातून, असा आमचाही प्रयत्न आहे. मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि शासनालाही हे आम्ही सर्व त्याचा प्रोजेक्ट पाठवणार आहोत आणि याबाबत काय करता येईल किंवा अजून त्याला काही लोन उपलब्ध करून देता येईल का या माध्यमातून अजून काय करता येईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरी भागामध्ये सुद्धा अजूनही खूप टॅलेंट आहेत विद्यार्थ्यांमध्ये आणि हे टॅलेंट हे बाहेर आलं पाहिजे, याचा वापर लोकांसाठी जनतेसाठी झाला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे. मी त्याचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला लागणारी प्रत्येक मदतीसाठी मी त्याच्या पाठीशी उभा आहो असं मी यानिमित्ताने मी त्याला सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.